मागील आठवडाभरापासून कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यांची पुन्हा एकदा दुरावस्था झाली असून अवघ्या 12 ते 13 दिवसात शहरात तब्बल 400 ठिकाणी खड्डे पडलेत. या ठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग देखील मंदावला असून वाहतूक कोंडीतही भर पडते आहे. तर दुसरीकडे पालिकेनं 2000 अधिक खड्डे बुजवल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळी असून खड्ड्यांची संख्या कितीतरी अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळा सुरू झाला की शहरातील विविध भागात खड्डे पडण्यास सुरुवात होत होते. पावसाळ्यापूर्वीच ठाणे महापालिकेनं MMRDA, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, MSRDC इत्यादी प्राधिकरणांची बैठक घेऊन प्रत्येकाच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यावरील खड्डे आपले आपण बुजवावेत अशा सूचना देण्यात आल्या. त्यानंतरही पालिका हद्दीत देखील शहराच्या विविध भागात खड्डे पडल्याची बाब समोर आली. त्यातही इतर प्राधिकरणांबरोबर पालिका हद्दीत देखील खड्ड्यांची संख्या वाढत असल्याचं चित्र मागील काही दिवसात दिसून आलंय. त्यात 30 ऑगस्टपर्यंत पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांची संख्या 1649 एवढी आहे. तर 1649 खड्ड्यांची मलमपट्टी केल्याचा दावा पालिका प्रशासनानं केला आहे.